नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सन एक्झाम्पल नंबर एटीन उदाहरण क्रमांक अठरा पान नंबर एकशे आठ फ्रॉम द फॉलोईंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ भाऊराव पाटील पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर फॉर द इयर एंडिंग थर्टी मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच त्यांनी आपल्याला भाऊराव पाटील कॉ पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे वर्ष आहे एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अधिक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे प्रिपेयर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट तर एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजीचं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे त्याचबरोबर त्याच दिवशीचं बॅलन्सशीटसुद्धा तयार करायचं आहे खाली दिलेलं आहे रिसिप्ड अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फस्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे आता खाली आपण जाऊया रिसिप्ट साईडकडे रिसिप्ट साईडला आपण पहा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे कॅश आणि बँक हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत मागील वर्षाचे बॅलन्सेस आहेत त्यामुळे आपल्याला चालू वर्षीच्या इन्कम एक्सपेंडिचर अकाऊंट किंवा बॅल करंट इयरच्या बॅलन्सशीटला हे घ्यायचे नसतात कारण हे मागील वर्षाचे असतात पुढे दिलेलं आहे पहा इंटरेस्ट आता इंटरेस्ट हा जो ॲटम आहे तर मी तुम्हाला सांगितलेला आहे की पुन्हा एकदा परत उदाहरणं तर रिपीट करतो रिसिप्ट साईडचे ॲटम कुठे जातात तर इन्कम साईडला आणि लॅबिलिटी साईडला पेमेंटचे ॲटम्स कुठे जातात तर एक्सपेंडिचर साईडला आणि असेट साईडला हा एक ढोबळ हो नियम आहे परंतु त्याला मात्र काही अपवाद आहेत किंवा असतात तर ते अपवाद असेल तेवढाच फक्त चेंज त्या ठिकाणी होतो नाहीतर मी सांगितलेला ढोबळ नियम जवळजवळ शंभर टक्के नाही म्हणता येणार नाही परंतु नव्वद पंच्याण्णव टक्के खरा ठरतो तर त्यामुळे आपल्याला त्या नियमाचं नक्कीच अनुकरण करावं लागेल मग आता आपण बघा इंटरेस्ट आहे रिसीव्ह साईडला आलेला साठ हजार रुपये तर हा इन्कम आहे आणि म्हणजेच हा आयटम जो आहे कुठे लिहिणार आपण जाऊन इन्कम साईडला राहील लक्षात म्हणून मी इथे कॅपिटल आहे लिहित आहे पुढे पहा डोनेशन दिलेला आहे हा सुद्धा इन्कमलाच जाईल त्यानंतर ट्युशन फीज रिसिवेबल रिस हा सुद्धा इन्कमला जाईल ॲडमिशन फीज रिसिवेबल हा पण इन्कमलाच जाणार टर्म फीज मिळालेली आहे आपल्याला म्हणजेच इन्कम झाला आहे इन्कमला ड्रामा रिसिप्ट आहे हा सुद्धा आयटम इन्कमचाच आहे का हा पण इन्कमला आपण लिहिणार पण ड्रामा रिसिप्टबरोबर डामा एक्सपेन्सेस असतात कधी कधी आपण त्यांची दोन्ही एकत्र करून ऍडजस्टमेंट करू शकतो तर आपल्याला दोन्ही प्रकारे उत्तर लिहिता आहे ते डामा रिसिप्ट आपण इन्कमला लिहा ड्रामा एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला लिहा तरी उत्तर बरोबर बर किंवा दोघांची आपण प्लस मायनस करून घेतलं तरीसुद्धा उत्तर बरोबर बर बर असेल रेंट फॉ फ्रॉम यूज ऑफ हॉल म्हणजे आपल्याला हॉलचा यूज केलेला आहे आणि त्याचा रेंट आपल्याला मिळालेला आहे दॅट इज आवर इन्कम म्हणून मी इथे कॅपिटल आय लिहित आहे त्याच्यानंतर पुढे पहा लिगसी आणि कम्सात म्हटलेलं आहे कॅपिटल याचा अर्थ ही कॅपिटल फंडमध्ये ॲड करायची आहे किंवा बॅलन्स शीडच्या लॅब्रिटी साईडला जावं लागणार आणि तिथे लिहावी लागणार थोडक्यात ती कॅपिटलमध्येच ॲड करायची आहे म्हणून मी इथे कॅपिटल यल लॅबिटी साईडचं लियल लिहित आहे वा रिसिप्टच्या ॲटमचं निरीक्षण जर केलं तर कुठे जातात म्हटलं होतं मी तुम्हाला इन्कम किंवा लॅबिटी साईडला बघा बरं कुठे आले सर्व इन्कम आणि एकच आयटम लॅमिटीला आलेला आहे त्याचप्रमाणे आता पेमेंट आहे एक्सपेंडिचर आणि कोणतं साईड सांगितली आसेट साईड बघा सॅलरीज टू स्टाफ इथे हा आपल्याला सॅलरी दिली आहे स्टाफला खर्च झालेला आहे आप आपला संस्थेचा त्यामुळे इथे आपण हा आयटम कुठे लिहिणार एक्सपेंडिचर साईडला त्याच्यानंतर पुन्हा खाली दिलेला आहे बाय सॅलरी टू हॉपी स्टाफ वरची आहे टीचिंग स्टाफ खाली आहे ऑफिस स्टाफ तर हा सुद्धा आपला खर्चच आहे त्यामुळे हे सुद्धा आपल्याला कुठे लिहावे लागतील एक्सपेंडिचरलाच ठीक आहे त्याच्यानंतर पुढे पहा काय दिलेलं आहे प्रिंटिंग स्टेशनरी तर हा आपला एक्सपेन्सिव्हचाच आयटम आहे त्यामुळे आपण इथे पण सुद्धा ई लिहित बुक्स हा आता बुक्स मात्र काय आहे आपली आसेट आहे म्हणून आपण काय लिहिणार आहोत ए फर्निचर हे काय आहे आसेट आहे त्यानंतर पॅकेटमध्ये माहिती दिलेली आहे आपल्याला परचेस ऑन एक एक दोन हजार एकोणीस अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तर या तारखेचा आपल्याला नक्कीच उपयोग करावा लागेल बघूया आपण पुढे गेल्यानंतर काय माहिती मिळते अजून पुढे पहा दिलेला आहे ड्रामा एक्सपेन्सेस तर ही आयटम आपला एक्सपेंडिचरला जाईल किंवा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ड्रामा रिसिप्ट पहा इकडे रिसिप्ट साईडला एक लाख रुपये आहेत ड्रामा एक्सपेन्सेस नव्वद हजार आहेत तर आपण हे इन्कम साइडला एक हजार एक लाख घेऊन त्यातून ड्रामा एक्सपेन्सेस नव्वद हजार रुपये आपण लेस करू शकतो असा जरी इफेक्ट दाखवला तरी उत्तर हे बरोबर असते किंवा दोन्ही तुम्ही सेपरेट दाखवले तरी तुमचं उत्तर काय असेल बरोबर असेल तर पोस्टेज आहे हा सुद्धा आपला खर्चच आहे एक्सपेंडिचर साईडला त्यानंतर टेलिफोन ते एक्सपेन्सेस किंवा चार्जेस आहेत एक्सपेंडिचरला इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत ते सुद्धा एक्सपेंडिचरला मॅगझिन आणि न्यूज पेपर तर हाही आपला खर्चच आहे तर एक्सपेंडिचर साइडला त्यानंतर खाली दिलेले बाय बॅलन्स कॅरी डाऊन हे कॅश आणि बँकचे बॅलन्सेस आहेत तर हे मात्र दोन्ही कुठे जातील आपले आसेट साइडला ओके तर असेट साईडचा ए त्या ठिकाणी मी लिहित आहे त्यानंतर बँकच्या तिथे सुद्धा असेटला आपल्याला लिहायचं आहे म्हणून ए लिहिलेलं आहे पहा बरं आता पेमेंट साइडचं निरीक्षण करा तुमच्या हे लक्षात येईल की मी सांगितल्याप्रमाणे पेमेंटचे आयटम कुठे जातात तर एक्सपेंडिचर आणि आसेट साईड मी सांगितलं पंच्याण्णव नव्याण्णव टक्के हे खरं आहे बघा निरीक्षण करा निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की खरोखर एक्सपेंडिचर आणि ॲसेट सोडून कुठेही आयटम गेलेले नाहीत जितकं हे ठोकताळे आपले फिक्स आहेत तर तुम्ही वहीमध्ये हे पॉईंट मी प्रत्येक उदाहरणात सांगितलेत तर ते तुम्ही लिहून काढा लिहून ठेवा खाली पहा आता आपल्याला अधिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे पर्टिक्युलर्स म्हटलं आहे एक चार दोन हजार अठरा आणि एकतीस तीन दोन हजार एकोणीस तर आपल्याला दिलेलं आहे वर्ष एकतीस तीन दोन हजार एकोणीस एकतीस मार्च एकोणीस म्हणजे आपलं करंट इयर कोणतं आलं दोन हजार अठरा एकोणीस म्हणजे आपल्याला वर्ष आपण मी तुम्हाला सांगितले पहिल्यांदा आपल्याला वर्ष काढायचं का करंट इयर आहे आपलं दोन हजार अठरा एकोणीस प्रिव्हियस इयर त्यामुळे येत आहे दोन हजार सतरा अठरा नेक्स्ट इयर येत आहे आपलं दोन हजार एकोणीस वीस तर अशा प्रकारे आपल्याला करंट नेक्स्ट प्रीवियस सर्व वर्ष काढता आली पाहिजे तर आपल्याला आता या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तीन कॉलममध्ये पर्टिक्युलर्समध्ये आम आपल्याला ॲसेट्सची नावं दिली आहे किंवा लायबिलिटीची नावं दिली आहे आणि एक चार दोन हजार अठरा हा आपल्या या वर्षाचा पहिला दिवस आणि एकतीस तीन दोन हजार एकोणीस हा वर्षाचा आपल्या शेवटचा दिवस आहे या वर्षाचा आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर अकाऊंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं तर याला आपण म्हणणार एक चार चाला ओपनिंग बॅलन्सेस आणि हे एकतीस तीनचे जे आहेत त्या आहेत क्लोजिंग बॅलन्सेस तर याचा आपल्याला उपयोग करून आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल जेव्हा आपल्याला गरज भासेल तेव्हा आपण याचा उपयोग करणार आता त इथे आपल्या पर्टिक्युलरमध्ये बुक्सचा बॅलन्स दिलेला आहे आणि पेमेंट साईडला आपण आत्ताच वाचलंय की इथे बुक्स आपण घे पेमेंट केलेले बुक्ससाठी अठ्ठ्याऐंशी हजार रुपये म्हणजे बुक्स आपण खरेदी केलेले आहेत याचा अर्थ इथे हिडन ॲडजस्टमेंट आहे कोणती ॲडजस्टमेंट आहे हिडन ॲडजस्टमेंट आहे हे तर आपण याकडे लक्ष द्यायचं आहे हिडन कारण ओपनिंग बॅलन्स दिला आहे नवीन पर्चेसेस आहेत काहीतरी आपल्याला नोट्स काढावी लागेल तर त्या दृष्टिकोनातून हो ओपनिंग बॅलन्सेस क्लोजिंग बॅलन्सेससुद्धा दिलेला आहे त्यावर आधारित अशी हिडन ॲडजस्टमेंट आहे आपल्याला कोणी काही सांगत नाही हिडन ॲडजस्टमेंट म्हणजे आपण स्वतःच ओळखून ती सोडवायची असते तर ठीक आहे आपण बघूया उदाहरण सोडवताना फर्निचरचा हा इथे बॅलन्स दिलेला आहे तर इकडे पर्चेसमध्ये सुद्धा आपल्याला आहे म्हणजे ही सुद्धा काय आहे हिडन ॲडजस्टमेंट आहे कारण फर्निचर आपण खरेदी केलेलं दिसतं इथे पुन्हा आणि त्यामुळे हीसुद्धा एक हिडन ॲडजस्टमेंट आहे डेट पण दिलेली आहे त्याचबरोबर त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल त्यानंतर खाली दिलेला आहे बिल्डिंग फंड तर हा आपला आयटम आहे लायबिलिटी साइडचा म्हणून या ठिकाणी मी यल लिहून ठेवत आहे आपल्याला याच्यावरती जर काही ॲडजस्टमेंट असेल तर आपण ती सोडवणार नाही तर शेवटी आपण हा बॅलन्स ॲज इट इज आपल्या नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून टाकणार त्यानंतर कॅपिटल फंड दिलेला तर हा सुद्धा आपल्याला कुठं लिहावं लागणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला ओपनिंग आता बघा एक चार म्हणजे ओपनिंग बॅलन्सेस तर ओपनिंग बॅलन्स आहे कॅपिटल फंडचा सा, सहा लाख अकरा हजार त्यानंतर खाली दोन नंबरची ॲडजस्टमेंट वाचा सिक्स्टी पर्सेंट डोनेशन्स आर फॉर फा, बिल्डिंग फंड म्हणजे साठ टक्के डोनेशनची अमाऊंट ही बिल्डिंग फंडसाठी आहे तर डोनेशनकडे जाऊया आणि त्याच्यावर जा दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे डोनेशन हे इथे डोनेशन आहे दिसतंय मी त्याच्यावर दोन नंबर आहे तर हे सात लाख रुपये जे आहेत त्यातले सिक्स्टी पर्सेंट कशासाठी आहेत बिल्डिंग फंडसाठी म्हणजेच आपण आता इन्कमला जाणार आणि इन्कमला जाऊन त्याच्यामधून आपण काय करणार आहोत साठ टक्के रक्कम ही डोनेशन्स मधून लेस करणार आणि म्हणून मी इथे लिहित आहे मायनस इन्कम इन्कमला जाऊन मायनस करायची आहे रक्कम त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या लॅबिटेज साइडला जाऊन कॅपिटल फंड मध्ये काय करायची आहे ॲड करायची आहे म्हणून मी इथे प्लस एल सगळं लिहून ठेवलं आहे हे त्याचे दोन इफेक्ट आहेत त्याच्यानंतर खाली दिलेली ऍडजस्टमेंट पहा आउटस्टँडिंग हॉपी स्टॉप सॅलरीज आता आउटस्टँडिंग ची ऍडजस्टमेंट आपल्याला माहितच आहे की सॅलरीवरती आहे सॅलरीला आपण जाऊया आणि सॅलरी पहा आउटस्टँडिंग स्टॅ सॅलरी कोणावरती आहे स्टाफ वरती, वरती। बघा इथे दोन सॅलरी आहे सॅलरी टू टीचिंग स्टाफ आणि सॅलरी टू ऑफिस स्टाफ तर ऑफिस स्टाफवरती ती ॲडजस्टमेंट आहे तीन नंबर म्हणून मी इथे तीन नंबर लिहित आहे आता आपल्याला आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट माहितच आहे तर आपण हे काय करणार एक्सपेंडिचरला जाणार आठ लाख पंचावन्न हजारामध्ये आउटस्टँडिंगची रक्कम सत्तर हजार रुपये काय करणार ऍड करणार हा झाला फर्स्ट इफेक्ट आणि म्हणून इथे मी आता काय करत आहे प्लस एक्सपेंडिचर साइड त्यानंतर आता सेकंड डिफेक्ट देण्यासाठी आपण कुठे जात असतो बॅलन्स शीटच्या लायबलिटी साइडला आउटस्टँडिंग स्टा ऑफिस स्टाफ सॅलरीज सत्तर हजार रुपये प्रकारे आपण त्याचा दुसरा इफेक्ट देणार तर आता मी तुम्हाला पूर्ण हिंट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत ह्या हिंट्सवरून सुद्धा आपण उदाहरण सोडवू शकतो तत्पूर्वी माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा तर आपण जाऊया आता प्रत्यक्ष उदाहरण सोडवण्यासाठी तर उदाहरण सोडवण्यासाठी आपण सुरुवात करायची आहे रिसिप्ट साईटपासूनच आपल्याला प माहितीमध्ये दिलेलं आहे की पॉलि भाऊराव पॉलिटेक्निक कॉलेज नागपूर यांचं रिसिप्ट पेमेंट पेमेंट अकाऊंट आपल्याला दिलेलं आहे त्याचबरोबर काही ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा त्यांनी आपल्याला दिलेली आहे दोन तीन ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले आहेत त्यावरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे तर आता आपण सुर्वा, सोडवाय सोडवायला सुरुवात करूया रिसिप्ट साईडपासून सुरुवात करायची आहे कॅश आणि बँक ओपनिंग बॅलन्सेस आहेत मागील वर्षाचे आहेत त्यामुळे चालू चालू वर्षाच्या हिशोबामध्ये येणार नाहीत त्यानंतर आपल्याला दिलेला आहे इंटरेस्ट साठ हजार रुपये मग आपण जायचं आहे इन्कम साईडला लिहिण्यासाठी बाय इंटरेस्ट साठ हजार रुपये अमाऊंट आहे नेक्स्ट लगेच उदाहरणाकडे जायचं आहे पुढे काय दिलेलं आहे आपल्याला डोनेशन्स दिलेलं आहे सात लाख रुपये त्याच्यावर दोन नंबरचे ॲडजस्टमेंट आहेत दोन नंबरमध्ये काय सांगितले त्यांनी पहा सिक्स्टी पर्सेंट डोनेशन्स आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज टू बी ट्रीटेड ॲज रेव्हेन्यू इन्कम म्हणजे साठ टक्के रक्कम बिल्डिंगला द्या आणि उरलेला बॅलन्स हा रेव्हेन्यू इन्कम म्हणून ट्रीट करा किंवा लक्षात ठेवा म्हणून आता आपण जाऊया इनकम uh, साईडला परत आपण तिथे जायचं आहे बाय म्हणायचं आहे डोनेशन त्याच्या खाली आपल्याला म्हणायचं आहे लेस सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट टू फॉर बिल्डिंग फंड डोनेशन चा अमाऊंट घ्या इनरला सात लाख रुपये त्याच्यातून लेस करा आता सिक्स्टी पर्सेंट म्हणजे किती तर त्याचे नोट्स आपण पाहूया तर सर्वांनी नोट पहा कॅल्क्युलेशन ऑफ सिक्स्टी पर्सेंट डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड सिक्स्टी पर्सेंट डोनेशन कसं कर कॅल्क्युलेट करायचं एकूण डोनेशन आहे सात लाख गुणिले साठ टक्के म्हणजे साठ चेत शंभर याचे कॅल्क्युलेशन करा उत्तर येतं आपल्याकडे चार लाख वीस हजार रुपये तर हे आहे सिक्स्टी पर्सेंट डोनेशन मग आता आपण जायचं आहे इन्कम साइडला इथे लेस म्हणायचं आहे सिक्स्टी पर्सेंट डोनेशन चार लाख वीस हजार शिल्लक राहिली रक्कम आउटरला घ्या पाच दोन लाख ऐंशी हजार ठीक आहे हा झाला त्याचा आता फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटच्या लायब्रेरी साईडला आता हे बिल्डिंग फंड मध्ये आपल्याला ऍड करायचंय आणि म्हणून बिल्डिंग फंड एक चार पाच ओळी खाली जाऊया इथे घेऊया बिल्डिंग फंड त्यामध्ये खाली म्हणायचंय ऍड सिक्स्टी पर्सेंट डोनेशन आता बिल्डिंग फंडची ची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे तर आपल्याला बिल्डिंग फंडची ची अमाऊंट लगेच पाहिजे असेल तर परत आपल्याला उदाहरणाकडे जावं लागेल आणि उदाहरणामध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा इथे ओपनिंग बॅलन्सेस दिसतात एक चार अठरा आणि एकतीस तीन एकोणीस तर यामध्ये बघा खाली बिल्डिंग फंड हा आयटम दिलेला आहे तर यावरती ही दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे म्हणून मी इथे दोन नंबर पण लिहून टाकतोय लक्षात येण्यासाठी सॉरी तर हिच्यावर दोन नंबरची ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंग फंड आहे आठ लाख सत्तावीस हजार रुपये तर हा आपण घ्यायचा आहे आणि आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबरिटी साइडला बिल्डिंग फंड त्या ठिकाणी लिहायचा आहे आठ लाख सत्तावीस हजार त्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट जे डोनेशन आलेलं आहे ते ॲड करा चार लाख वीस हजार रुपये आणि दोन्ही मिळून बेरीज करा आणि रक्कम आउटरला घ्या बारा लाख सत्तेचाळीस हजार ओके तर अशा प्रकारे दोन इफेक्ट आपल्याला चार ला, चार लाख वीस हजाराचे इथे दिलेले सिक्स्टी पर्सेंट इथे ॲड केलेलं आहे आणि इकडे बॅलन्स शीटच्या डायबिटी साईडला बिल्डिंग फंडमध्ये ॲड केलं आहे त्यानंतर आपण जायचं आहे उदाहरणाकडे उदाहरणामध्ये आपल्याला परत काय दिले ते पहा डोनेशनवरची दोन नंबरची जी ॲडजस्टमेंट होती ती आपण पूर्णपणे सोडवलेली आहे त्याबद्दलचं जे बिल्डिंग फंड होतं तेही आपण त्या ठिकाणी लगेच घेऊन टाकलेलं आहे ती ॲडजस्टमेंट पूर्णपणे सोडवून दोन नंबरची झालेली आहे त्यानंतर पुढे पहा ट्युशन फीज दिलेली आहे पंधरा लाख रुपये तर हा आपण लिहिणार आहोत इन्कम साईडला ट्युशन फीज बाय पंधरा लाख रुपये आहेत पंधरा लाख रुपये आपण लिहिलेले आहेत त्यानंतर आपण नेक्स्ट आयटम काय आहे ट्युशन फीज नंतर आहे ॲडमिशन फी पासष्ट हजार रुपये बाय ॲडमिशन फी सिक्स्टी फायव्ह थाउजंड्स ओके नेक्स्ट ऐटम काय दिलाय पहा ऍडमिशन फी नंतर आहे टर्म फीस चार लाख रुपये टर्म फीज बाय चार लाख रुपये नेक्स्ट ऐटम आ, ड्रामा रिसिप्ट आता एक लाख रुपये इथे आपल्याला ड्रामा रिसिप्ट म्हणजे ड्रामा म्हणजे नाटक नाटकापासून आपल्याला मिळालेलं उत्पन्न आहे एक लाख रुपये आणि इकडे उजव्या साईडला म्हणजे पेमेंट साईडला जर पाहिलं तर ड्रामा एक्सपेन्सेस आहेत नव्वद हजार रुपये तर यांची आपण दोघांची वजाबाकी करून रिसिप्ट साईडला आपण इन्कम साईडला एक लाख वाजा एक्सपेंसेस नव्वद हजार आणि शिल्लक राहिलेला बॅलन्स आपला दहा हजार रुपये असं आपण दाखवू शकतो किंवा आपण इथून मागच्या उदाहरणात दाखवलेला आहे की रिसिप्ट साईडचा आयटम हा इन्कमला लिहून टाकायचा ड्रामा एक्सपेन्सेसचे एक्सपेंडिचर लिहून टाकायचे अशाही पद्धतीने आपण यापूर्वी सोडवलेलं आहे या, या उदाहरणामध्ये आपण थोडंसं एकत्र दाखवूया मग आता आपण जाऊया इन्कम साईडला तिथे लिहायचं आहे बाय ड्रामा रिसिप्ट त्याच्यातून आपण लेस करणार आहोत लेस ड्रामा एक्सपेन्सेस रक्कम लिहा आता इनर कॉलममध्ये ज्यांनी इनर कॉलम केला नसेल तर त्यांनी इनर साईडला लिहायचं आहे पर्टिक्युलरच्या सॉरी इन्कमच्या ड्रामा रिसिप्ट आहे ते एक लाख रुपये त्यानंतर आपण त्याच्यातून पण मायनस नाईन्टी थाउजंड हा आपला एक्सपेन्सेस आहे आणि शिल्लक राहिलेली रक्कम घ्या उतरला दहा हजार रुपये तर अशा प्रकारे ड्रामा रिसिप्ट आणि ड्रामा एक्सपेन्सेसची अशी एकत्र सुद्धा आपण सोडू शकतो दोन्हीही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे दोन्ही बाजूला लिहिणं तेही बरोबर आणि अशा प्रकारे जरी सोडवलं तरी सुद्धा बरोबर तर दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत होण्यासाठी आपण हा बदल या उदाहरणामध्ये करत आहोत नेक्स्ट पॉईंट uh, आहे uh, ड्रामा रिसिप्टनंतर आहे रेंट फ्रॉम यूज ऑफ हॉल तर इथे आपल्याला रेंट मिळाला आहे उत्पन्न मिळालेलं आहे सहा हजार रुपये मग आता हे सुद्धा इन्कम साईडला बाय रेंट फ्रॉम हॉल तर सहा हजार रुपये आपल्याला उत्पन्न मिळालेलं आहे ते आपण सहा हजार रुपये इथे ॲड करूया त्यानंतर आता नेक्स्ट ॲटम नेक्स्ट uh, uh, दिलेला आहे आपल्याला लिगसीज लिगसीज आहे साठ हजार रुपये आणि कॅपिटलला सांगितले ब्रॅकेटमध्ये आपण डायरेक्ट जाणार कॅपिटल फंडमध्ये ॲड करण्यासाठी मग आता जाऊया आता बॅलन्स शीटच्या लायब्रिलिटी साईडला हे आहे बॅलन्स शीट त्याची ही लायबलिटी साईड कॅपिटल फंड फर्स्टला आपण घेत असतो कॅपिटल फंड त्यामध्ये आपण आता ॲड लिगसीज जी अमाऊंट आहे आता इनरला आपण कॅपिटल फंड तुम्हाला पाहिजे असेल किंवा आपण लगेच घेऊन टाकूया जायचं आहे उदाहरणाकडे ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली पहा त्यामध्ये शेवटचा आयटम दिलेला आहे कॅपिटल फंड लॅब्रेटी साईडला घ्यायचा आहे सहा लाख अकरा हजार रुपये आलं लक्षात कॅपिटल फंडची अमाऊंट मग आता इथे लगेच आपण बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडला जाऊन लिहूया सहा लाख अकरा हजार इनर कॉलममध्ये त्यामध्ये ॲड करायची आहे लिगसी साठ हजार रुपये ठीक आहे आता साठ हजाराच्या नंतर इथेच असंच थांबायचंय आपल्याला उदाहरण अजून डिपिसिट आणि सरप्लस येणार आहे त्यावेळेस आपण ही ऍडजस्टमेंट पुढेची पूर्ण करणार आहोत तर आता नेक्स्ट आयटमकडे जायचंय उदाहरणाकडे तर आता आपण आलो होतो लिगसीजपर्यंत बघा रिसिप्टपासून सोड सोडवायला उदाहरण सोडवायला सुरुवात केलेली आहे आपण आणि रि आपली रिसिप्ट साईड पूर्णपणे संपलेली आहे सर्व ॲटम्स योग्य ठिकाणी आपण लिहिलेले आहेत ॲडजस्टमेंट पण सुद्धा सोडवले आहेत त्यानंतर आपण आता जाऊया पेमेंट साईडला सॅलरीज सॅलरी टू स्टाफ तर इथे सॅलरी टू स्टाफ मी थोडा शब्द ॲड करतो आहे खालच्या वेळीला हां ठीक आहे सॅलरी टू स्टाफ टीचिंग स्टाफ हा पण आयटम आहे तर हा लिहायचा आहे आपल्याला एक्सपेंडिचर साईडला फिफ्टीन थाउजंड सॉरी फिफ्टीन लॅक्स तर आता आपण जायचं आहे एक्सपेंडिचर साईडला टू सॅलरीजींग ठीक आहे पंधरा लाख रुपये त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट असेल तर आपण सोडवायची आहे खाली पाहता सॅलरी टू हॉपी स्टाफ हा आपण एक्सपेंडिचर जाणार पण त्यावर तीन नंबरची आहे तर तीन नंबरमध्ये काय सांगितलं एकदा खात्री करूया आउटस्टँडिंग ऑफिस स्टाफ सॅलरीज रुपीज सेव्हन्टी थाउजंड सत्तर हजार रुपये सॅलरी आपल्याला काय करायची आहे आउटस्टँडिंग आहे ती आपल्याला द्यावयाची आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला ॲड करावी लागेल आणि देणं आहे म्हणून बॅलन्सशीटच्या लायबेटी साईडला दुसरा इफेक्ट लिहावा लागेल चला आपण जाऊया मग एक्सपेंडिचर साईडला आणि तिथे लिहायचं आहे टू पुन्हा सॅलरीज टू ऑफिस स्टाफ इथे मात्र आपल्याला ॲड करायचं आहे आउटस्टँडिंग सॅलरी इनरला आता रक्कम घ्या सत्तर अगोदर स्टाफची घ्या स्टाफ ची ऑफिस सॅलरी दिलेली आहे आठ लाख पंचावन्न हजार त्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत सत्तर हजार रुपये बेरीज करून आउटरला घ्यायची आहे नऊ लाख पंचवीस हजार ठीक आहे हा झाला आता तुमचा फर्स्ट इफेक्ट दुसरा इफेक्ट देण्यासाठी जायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बिल्डिंग फंडच्या खाली इथे मी लिहित आहे आउटस्टँडिंग सॅलरी टू ऑफिस स्टाफ सत्तर हजार रुपये आउटरला डायरेक्ट लिहून टाकायचे आहेत सत्तर हजार ओके त्यानंतर आता पहा परत उदाहरणाकडे जाऊया आपण उदाहरणामध्ये पहा काय दिलेलं आहे सॅलरी टू ऑफिस स्टाफ झाले प्रिंटिंग या स्टेशनरी सत्तावीस हजार रुपये आहेत मग प्रिंटिंग या स्टेशनरी एक्सपेंडिचरला जायचं आहे आणि त्याच्या खाली एक्सपेन्सेस लिहायचा आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आपल्याला दिलेली आहे प्रिंटिंग स्टेशनरीची सत्तावीस हजार रुपये ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट उदाहरण पहा काय दिलेलं आहे बुक्स दिलेले आहेत आसेट साइडला जावं लागेल देण्यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्याच्याबरोबर हिडन ॲडजस्टमेंट काय दिली आहे तर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे बुक्स ओपनिंग पहिल्या दिवशी नऊ लाखाचे बुक्स आपल्याकडे होते आणि एकतीस तारखेला म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचे बुक्स आपल्याकडे आहेत म्हणजे यामध्ये डिफरन्स नक्कीच पडलेला आहे त्याची नोट काढावी लागेल आणि आपण नवीन बुक्ससुद्धा घेतलेले आहेत अठ्ठ्याऐंशी हजाराचे चला तर आपण आता याची नोट्स मी तुम्हाला दाखवतो तुमच्या इथे लक्षात आले सर्वांच्या ओपनिंग बॅलन्स आहे नऊ लाख क्लोजिंग बॅलन्स आहे आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार नवीन खरेदी केलेले बुक्स आहेत अठ्ठ्याऐंशी हजार तर या तीन अमाऊंटचा उपयोग करून आपण नोट्स तयार केलेली आहे ती आपण पाहूया तर बुक्सचे कॅल्क्युलेशन कसे आहेत एकदा खात्री करून घ्या बघा टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ऑन बुक्स म्हणजे बुक्सवरती आपल्याला रक्कम कमी झालेली दिसत आहे तर ॲसेट आहे ॲसेटवर आपल्याला काय होत असतं डेप्रिसिएशन असतं तर ती डेप्रिशिएशनची अमाऊंट आपल्याला या बुक्सच्या कॅल्क्युलेशनमधून शोधायची आहे पहा मग कसं शोधायची ते ओपनिंग बॅलन्स ऑफ बुक्स दिलेला आहे कुठं दिलेलं आहे खालील दोन एक नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये की ओपनिंग बॅलन्स आहे नऊ लाख रुपये त्यानंतर आपण पेमेंट साईडला पाहिलं आहे की न अधिक पुस्तके खरेदी केलेली आहेत बुक्स न्यू परचेस आणि म्हणून मी इथे अठ्ठ्याऐंशी हजाराची खरेदी आहे नवीन ती याच्यामध्ये ॲड करा म्हणजे नऊ लाख अधिक अठ्ठ्याऐंशी एकूण पुस्तके झाली आपल्याकडे नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार ठीक आहे त्यानंतर आपल्याला त्यांनी एकतीस तीनचा बॅलन्स दिलेला आहे आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार शिल्लक आहेत पुस्तके म्हणून मी तो स्टॉक आता काय करतोय लेस करतोय लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ बुक्स स्टॉक जे बुक्स आहेत आपले तर त्याचा आपण आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार काय करूया जे आट शिल्लक आहे ते लेस करूया म्हणजे नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार वजा आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार शिल्लक राहिले एक लाख रुपये म्हणजे एक लाख रुपयाची आपली टोटल बुक झाले होते परंतु शिल्लक मात्र आठ आट लाख अठ्ठ्याऐंशी हजार याचा अर्थ तेवढं काय झालं डेप्रिसिएशन आणि म्हणून ती जी एक लाख उत्तर जे आले ते आहे अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन फर्स्ट डिफेक्ट द्यायचा आहे लेस फ्रॉम बुक्स असेट साईड सेकंड इफेक्ट देण्यासाठी जायचं आहे एक्सपेंडि एक्सपेंडिचर साईडला मग चला आपण आता जाऊया प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आता आपल्याला जायचं आहे बॅलन्स शीटच्या आसेट साइडला मग इथे आपण लिहिणार आहोत बुक्स त्याच्यामध्ये आपण आता पहिल्यांदा काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत पहिल्यांदा ॲड करायचं आहे आणि नंतर मग लेस करायचा आहे ॲड परचेसेस त्याच्यातून आपण मग लेस करणार आहोत क्लोजिंग स्टॉक लेस क्लोजिंग स्टॉक बुक्स ओके तर आता बुक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ओपनिंग बॅलन्स नऊ लाख रुपये त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत अठ्याऐंशी हजाराचे नवीन घेतलेत आपण बरोबर त्याच्यामध्ये बेरीज करायची आहे दोघांची नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार याला अंडरलाईन करून घेऊया त्यानंतर नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजारामधून आपल्याला काय करायचं आहे क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आहे तो आपल्याला त्यांनी दिलेला आहे आठ आथ लाख अठ्ठ्याऐंशी हजार तर तो आपल्याला लेस करायचा आहे आणि लेस केल्यानंतर मग जी रक्कम उरते ती आपण आउटरला घेणार नाही तर आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार हाच जो बॅलन्स आहे हा आपल्याला आउटरचा बॅलन्स त्यांनी आपल्याला क्लोजिंग स्टॉक सांगितलेला आहे आणि तेवढी रक्कम इथे आपल्याला काय झालेली आहे आउटरला शिल्लक राहिलेली आहे आणि म्हणून डेप्रिसिएशन इथे आपण काय करणार आहोत डेप्रिसिएशन लेस करणार आहोत इथे ले लिहायचा आहे लेस डेप्रिसिएशन आ अमाऊंट आहे एक लाख रुपये ठीक आहे तर अशा प्रकारे अमाऊंट या ठिकाणी आपण लिहायची आहे एक लाख रुपये आउटरला व्हॅल्यू आहे आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आता हा एक लाखाचा फर्स्ट इफेक्ट झाला आहे डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जायचं आहे एक्सपेंडिचर साइडला इथे लिहायचा आहे टू डेप्रिसिएशन ऑन आता बघा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये पाहिला तर आपल्या लक्षात येते की दोन डेप्रिसिएशन आहेत एक बुक्सवरचं आहे आणि एक आहे फर्निचरवरचं आणि म्हणून मी तरतूद करून ठेवत आहे दोन्ही एकत्र आपण घेऊया डेप्रिसिएशन टोटल करून डेप्रिसिएशन बुक्स आलेलं आहे आपलं एक लाख रुपये त्यामध्ये आपण आता काय करणार आहोत ॲड फर्निचरचं जे येईल ते ॲड करून मग आपण टोटल करून आउटरला घेऊया त्यानंतर आता आपण जाऊया उदाहरणाकडे ही ॲडजस्टमेंट आपण सोडवली आहे बुक्सवरची बुक्स परचेस केली त्याच्या खाली आता लगेच आपल्याला दिलेलं आहे फर्निचर अठ्ठ्याहत्तर हजाराचं खरेदी आहे ही पण ॲडजस्टमेंट अगदी त्याचप्रमाणे सोडवायची आहे इथेही आपल्याला फर्निचरचं ओपनिंग बॅलन्स दिलेलं आहे तीन लाख सव्वीस हजार आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे तीन लाख आणि आपण नवीन खरेदी केलेली आहे फर्निचर आहे अठ्ठ्याहत्तर हजार तीन अमाऊंटचा उपयोग करून आपण आता इफेक्ट देणार आहोत चला तर तुम्हाला मी नोट्स दाखवतो नोट्स पहा आता सेम आपल्याला परत डेप्रिसिएशनची अमाऊंट फाईंड करायची आहे टू फाइंड आउट द अमाऊंट ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर तर फर्निचर ओपनिंग बॅलन्स ऑफ फर्निचर दिलेलं आहे थ्री लॅक्स ट्वेंटी सिक्स थाउजंड तीन लाख सव्वीस हजार ॲड करा न्यू पर्चेसेस सेवन्टी एट थाउजंड अठ्ठ्याहत्तर हजार टोटल आली आहे खाली आपली चार लाख चार हजार त्यानंतर त्यातून लो जो क्लोजिंग स्टॉक आहे फर्निचरचा तो काय करा लेस करा आणि लेस केल्यानंतर ले आपल्याला काय मिळेल ॲक्च्युली डेप्रिशिएशन किती झालं आहे ती अमाऊंट मिळेल मग आता चार लाख चार हजारामधून तीन लाख लेस करा खाली राहिले आपल्याला एक लाख चार हजार रुपये हे आहे आपली फर्निचरवरचं डेप्रिसिएशन याचा एक इफेक्ट होतो पहिला लेस फ्रॉम फर्निचर असेट साइड आणि दुसरा इफेक्ट एक होतो एक्सपेंडिचर साईड आणि म्हणून आता आपण जाऊया बॅलन्स शीटच्या आसेट साईडला बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आहे सेम ॲडस्टमेंट आपली सोडवायची आहे फर्निचर त्यानंतर खाली आहे डेप्रिसिएशन फर्निचर त्याच्यामध्ये आपण आता ॲड करणार आहोत परचेसेस त्याच्यातून तो नंतर टोटल घेणार आहोत आपण त्यातून तो नंतर टोटल आली त्यातून आपण लेस करणार आहोत लेस डिप्रिसिएशन मग फर्निचरची अमाऊंट आहे बॅलन्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे फर्निचरचा तीन लाख सव्वीस हजार त्यातनं आपल्याला आधी ॲडिशन करायचं आहे अठ्ठ्याहत्तर हजाराची नवीन खरेदी आहे आपली टोटल आलेली आहे खाली ती खाली लिहा चार लाख चार हजार रुपये त्यातून जे आपण आता डेप्रिशिशन फाईंड केलं आहे ती रक्कम या ठिकाणी घ्या एक लाख चार हजार रुपये आणि त्यांनी दिलेला जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो काय करा आउटरला लिहा क्लोजिंग बॅलन्स आपण आता जो दिलेला आहे तीन लाख रुपये तीन लाखाची अमाऊंट या ठिकाणी आहे बॅलन्स आउटरला आलेला तर तो, तो त्या ठिकाणी लिहा हा झाला फर्निचरवरचं डेप्रिसिएशन एक लाख चार हजार रुपये ते आपण लेस केलं आहे आणि क्लोजिंग बॅलन्स त्यांनी जो दिलेला आहे ती जी अमाऊंट आहे एकतीस तीन तारखेची ती आपण आउटर कॉलममध्ये घेतली आहे जशी आपण बुकची घेतली सेम आउटर कॉलममध्ये तशीच फर्निचरची घेतली फर्निचरचा तर डेप्रिसिएशन आहे एक लाख चार हजार रुपये आपण जाऊया एक्सपेंडिचर साईडला आणि डेप्रिसिएशन ऑन बुक्स त्याच्या खालीच आपण फर्निचर आपण घेणार आहोत आणि त्याचे अमाऊंट आहे एक लाख चार हजार दोघांची बेरीज करून आउटरला घ्या दोन लाख चार हजार दोन लाख चार हजार अशा प्रकारे डिप्रेशनचा दुसरा इफेक्ट आपला झालेला आहे परत आपण जाऊया आपल्या उदाहरणाकडे तर आपण कुठपर्यंत आलो होतो आता बुक्स झाले फर्निचर झालेलं आहे फर्निचरवर एक एक दोन हजार एकोणीसला घेतलंय अठ्ठ्याहत्तर हजाराचं आता कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला डेट उपयोगी पडली असती परंतु त्यांनी आपल्याला टक्केवारीनुसार डेप्रिसिएशन काढायला सांगितलं नाही आपल्याला आउटर व्हॅल्यू त्यांनी अगोदर दिली बुक्स आणि फर्निचरची आणि त्यामुळं आपण त्यातून ॲडजस्टमेंट सोडून आपण डेप्रिसिएशनची व्हॅल्यू ल लेस आणि ॲड लेस करून ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स घेऊन काढलेली आहे त्यामुळे या तारखेचा आपल्याला या ठिकाणी काही उपयोग झालेला नाही ड्रामा एक्सपेन्सेस नव्वद हजार रुपये तर ड्रामा एक्सपेन्सेस आपण एक्सपेंडिचर साईडला लिहित असतो परंतु या उदाहरणामध्ये आपण खास करून थोडा वेगळा इफेक्ट दिलेला आहे तो म्हणजे बाय ड्रामा एक्सपेन्सेस रिसिप्ट साईडला रिसिप्टला आहे एक लाख लेस ड्रामा एक्सपेन्सेस नव्वद हजार रुपये आणि आपल्याला बॅलन्स आलेला आहे आउटरला दहा हजार रुपये तर अशाही प्रकारे इफेक्ट आपण दाखवू शकतो पुन्हा उदाहरणाकडे येऊया पुढे आहे पोस्टेज सात हजार रुपये हाही आपला खर्च आहे म्हणून आता एक्सपेंडिचर साइडला जायचं आहे टू पोस्टेज सहा हजार रुपये सॉरी सात हजार रुपये तर अशा प्रकारे हा खर्च आपण इकडे लिहिलेला आहे परत उदाहरणाकडे जायचं आहे खाली दिलेलं आहे टेलिफोन चार्जेस सहा हजार रुपये सिक्स थाउजंड्स आहेत टेलिफोन चार्जेस पोस्टेजच्या खालीच लिहा टेलिफोन चार्जेस अमाऊंट आम, आहे सहा हजार रुपये त्यानंतर आता नेक्स्ट आयटम काय दिलेला आहे पहा टेलिफोन चार्जेसच्या खाली दिलेला आहे इलेक्ट्रिसिटी एकसष्ट हजार रुपये electricity 61,000 to electricity 61,000 can next item इले मॅगझिन्स अँड न्यूजपेपर सहा हजार पाचशे रुपये तर इथे बर थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे बुक्समध्ये सहा हजार ऐवजी इथे आपल्याला सहा हजारचं अमाऊंट आहे तर आपलं उदाहरण बरोबर येत आहे तर इथे मी थोडासा चेंजेस केलेला आहे बुक्समध्ये स... मॅगझिन्स अँड न्यूजपेपर्स उदाहरणाकडे जाऊया टू मॅगझिन्स अँड न्यूज पेपर्स ओके तर मॅगझिन्स अँड न्यूजपेपरची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे सिक्स थाउजंड त्यानंतर आपल्याला परत उदाहरणाकडे जायचं आहे पुढे काय दिले पहा बॅलन्स कॅरीड डाऊन दिलेलं आहे कॅश आणि बँक तर दोन्ही ॲटम हे कुठे जातात बॅलन्स शीटच्या आसेट साईडला चला मग आपण जाऊया आसेट साईडला बॅलन्स शीट आहे आसेट साईड कॅश इन हँड त्याच्या खालीच आपण घेऊया कॅश अँड बँक ओके तर बॅलन्सेस आहे कॅश इन हँड आहे सिक्स्टी टू थाउजंड्स आणि बँक बॅलन्स आहे थ्री लॅक ट्वेंटी थ्री थाऊजंड्स ओके तर अशा प्रकारे आपण आता याचा इफेक्ट दिलेला आहे नंतर काय उदाहरणाकडे पाहूया आपण हां आता पहा रिसिप्ट साईट संपली त्यानंतर पेमेंट सुद्धा संपलेली आहे त्यानंतर आता आपण जायचं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट नंबर पर्टिक्युलर ओपनिंग बॅलन्सची डेट दिली एक चार क्लोजिंग बॅलन्स डेट आहे एकतीस तीन तर याची बॅलन्सेस आपण घेतले नसतील तर जे राहिले ते घ्या ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट सोडवली ते पुन्हा परत घेण्याची गरज नाही उदाहरणार्थ आता बुक्स हे आपण घेतलेलं आहे पूर्ण दोन्ही बॅलन्सेस घेतलेत फर्निचरचेही दोन्ही बॅलन्सेस घेतलेले आहेत बिल्डिंग फंड आठ लाख सत्तावीस हजार रुपये हे सुद्धा आपण घेतलं आहे आपल्याला असं वाटत असेल खात्री नाही परत एकदा जायचं आहे उदाहरणाकडे सोल्युशनकडे बघायचं आहे आठ लाख सत्तावीस हजार रुपये बिल्डिंग फंडचे घेतलेत का तर इथे आपण घेतलेले आहेत त्यानंतर आता पुन्हा उदाहरणाकडे यायचं आहे बिल्डिंग फंड झालं घेऊन कॅपिटल फंड असा सहा लाख अकरा हजार घेतला आहे का खात्री नसेल तर खात्री करा तर आपण घेतलेला आहे कॅपिटल फंड सहा लाख अकरा हजार रुपये त्याच्यानंतर पुन्हा परत आपण उदाहरणाकडे जायचं आहे दोन नंबरची ऍडजस्टमेंट पहा सिक्स्टी पर्सेंट डोनेशन आर फॉर बिल्डिंग फंड अँड बॅलन्स इज इज टू बी ट्रीटेड ॲज रेवेन्यू इनकम तर ही ॲडजस्टमेंट आपण डोनेशनवरची सोडवली आहे साठ टक्के लेस केलेत आणि साठ टक्के कॅपिटल फंडमध्ये सॉरी बिल्डिंग फंडमध्ये ॲड केलेत तिसरी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग आव, आव, ऑफिस स्टाफ सॅलरीज सत्तर हजार रुपये तर ही ॲडजस्टमेंट आपण सोडवली आहे एक्सपेंडिचर साईडला आपण ऑफिस स्टाफ सॅलरीजमध्ये सत्तर हजार रुपये ॲड केलेले आहेत आणि बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साईडलासुद्धा आउटस्टँडिंग सॅलरी टू ऑफिस स्टाफ तर सत्तर हजार रुपये हे सुद्धा आपण घेतलेलं आहे तर थोडक्यात uh, उदाहरणाकडे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या आता तिन्ही इन्फॉर्मेशन ॲडजस्टमेंट सोडून झालेल्या आहेत आपला क्रम काय आहे रिसिप्ट साईड पण सुरुवात करायची पेमेंट साईड त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन सर्व ॲडजस्टमेंट चेक करायच्या ओपनिंग बॅलन्सशीट दिलेला असेल तर त्याही त्याच्याकडेही बघायचं आहे तिथे काही इफेक्ट झालेले न झालेले आयटम्स असतील तर त्यांचा पुन्हा इफेक्ट देण्यासाठी करंट इयरच्या बॅलन्सशीटला तो द्यायचा असतो तर अशा प्रकारचा हे उदाहरण जे आहे आता उदाहरणातला प्रश्नामधला हा आपला पॉईंट संपलेला आहे आता आपण जायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर साईडकडे ते आपल्याला क्लोज करायचं आहे डेफिसिट अँड सरप्लस शोधायचे ते नंतर त्याचा इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटला द्यायचा आहे तर आपण इन्कम एक्सपेंडिचर साईडला अकाउंटकडे आलो आहोत तर आता आपण काय करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं आहे तर त्यासाठी नोट्स मांडायची आहे टोटल घ्यायची आहे एक्सपेंडिचर साईडची टोटल घ्यायची आहे इन्कम साईडची डिफरन्स शोधायचं आहे कोणती साईड जे असता आली त्याप्रमाणे डिफिसिट आणि सरप्लस निश्चित करायचं आहे तर आपण जाऊया आता नोटकडे नोट पहा तुम्हाला मी काढून दाखवलेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ सरप्लस ऑर डेफिसिट टू क्लोज इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टोटल एक्सपेंडिचर साईड ती आलेली आहे सत्तावीस लाख छत्तीस हजार ट्वेंटी सेवन लॅक थर्टी सिक्स थाउजंड क्रेडिट साईड टोटल आहे इन्कम साईट ट्वेंटी थ्री था लॅक्स ट्वेंटी वन थाउजंड तेवीस लाख एकवीस हजार डिफरन्स आलेला आहे चार लाख पंधरा हजार आता इथं निरीक्षण करा एक्सपेंडिचर साईड अँड इन्कम साईडचं कोणती अमाऊंट जास्त वाटते आपल्याला तर एक्सपेंडिचरची आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला इन्कम साईड कमी पडलेली आहे याचा अर्थ जो डिफरन्स झालेला आहे तो काय आहे डीपिसिट आहे आणि म्हणून मी इथे डिपिसिट लिहिला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित तुम्ही नोट काढायची आहे त्यानंतर आपल्याला डिफरन्स शोधून आपण ती अमाऊंट डिपिसिट की सरप्लस हे निश्चित करायचं आहे इन्कम साईड जर जास्त असेल तर सरप्लस येतो एक्सपेंडिचर साईड जर जास्त असेल तर डिपिसिट येते तर आता हे या ठिकाणी डेफिसिट आलेलं आहे तर हेच डेफिसिट लिहिण्यासाठी आपण जायचं आहे आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला तर आता आपल्याला बेरीज जी जास्त आली आहे ती दोन्ही साईडला लिहून टाका सत्तावीस लाख छत्तीस हजार ओके डेबिट एक्सपेंडिचर साइडची बेरीज जास्त आहे ती दोन्हीकडे लिहून टाकली आहे जो डिफरन्स आलेला होता तो डिफरन्स आहे चार लाख पंधरा हजार रुपये इन्कम साईड आपली तेवढ्या रकमेने काय झालेली आहे कमी पडलेली आहे म्हणजेच आपल्याला काय झालेलं आहे डेपिसिट इथे मी लिहित आहे बाय डेपिसिट आणि ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन लिहायची आहे आपल्याला एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इनकम तर अशा प्रकारे इनकम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी आपण क्लोज केलेले आहे त्यानंतर आता डेफिसिट जे आलेले आहेत तर हे आपण आता याचा दुसरे पीक देण्यासाठी कुठे जाणार आहोत बॅलन्स शीटच्या लायब्रेटी साइडला कॅपिटल फंडमधून काय करणार आहोत लेस करणार आहोत तर मग आता खाली जाऊन आपण इथे कॅपिटल फंड लायब्रेटी साइडला यायचं आहे लॅब्रेटी साइडला नंतर खाली म्हणायचं आहे लेस सीट आता हे कॅपिटल फंड आणि लिगसीज याची आता बेरीज करून खाली घ्या ती बिरी झालेली आप आहे आपल्याला सहा लाख एकाहत्तर हजार त्यातनं आता आपण लेस करणार आहोत आलेलं डिपिसिट चार लाख पंधरा हजार आणि जो बॅलन्स उरलेला आहे तो आउटरला घ्यायचा आहे दोन लाख छप्पन हजार तर अशा प्रकारे हा इफेक्ट या ठिकाणी द्यायचा आहे तर डेफिसिट ॲड केल्यानंतर आपण बॅलन्स शीटची ही टोटल करायची आहे लॅबिटी साइडची टोटल हे आणि ॲसेट साईडची टोटल दोन्हीही सारखीच भरली पाहिजे म्हणजेच आपले उदाहरण टॅली झाले असं आपणास म्हणता येईल तर हे त्याची टोटल आपली टॅली होत आहे पंधरा लाख त्र्याहत्तर हजार रुपयांना किती रुपये पण फिफ्टीन लॅक्स सेवन्टी थ्री थाउजंड्स ओके तर अशा प्रकारे हे उदाहरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे सर्वांनी एकदा पूर्ण सोल्युशनकडे लक्ष द्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सन्स करंट इयर प्रिव्हियस इयर नेक्स्ट इयर आणि फोर लाइन्स आपल्या नेहमी फिक्स आहेत इन द बुक्स ऑफ ज्याच्या आहे त्या ठिकाणी ते लिहून टाका नाव दिलेलं नंतर दुसरी ओळ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तिसरी ओळ फॉर देअर एंडेड एकतीस मार्च दोन हजार अठरा आणि डेबिट क्रेडिट आणि एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज इनकम अमाऊंट रुपीज तर हे आहे आपलं आता पूर्ण सोल्युशन पूर्ण सोल्युशन मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे ओके दिसते सर्वांना आता फुल सोल्युशन ठीक आहे खाली जाऊया आता बॅलन्स शीट पहा पूर्ण ओके हां अच्छा बॅलन्स शीट आता पूर्ण दिसायला लागले तुम्हाला अच्छा ठीक आहे आता आपण नोट्स एकदा पाहूया कॅल्क्युलेशन ऑफ सिक्स्टी पर्सेंट डोनेशन बरेच विद्यार्थी अजूनही टक्केवारी काढता येत नाही सिम्पल आहे जितके टक्के दिले त्याला भागीले तेवढं शंभर करून टाकायचं अमाऊंट ठेवायची घ्यायची आणि त्याला गुणिले करून साठ टक्के तर साठशे शंभर कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर येईल चार लाख वीस हजार रुपये नंतर आहे डेप्रिशिशन च्या या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला आपण डेप्रिशिशन काढून जी आउटरला व्हॅल्यू लिहित असतो ती आउटरला असलेली व्हॅल्यू म्हणजेच त्यांनी एकतीस मार्चचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला खाली ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेला होता आणि आपण डिप्रिशियनची अमाऊंट त्यामुळं काय केलेली आहे एका वेगळ्या पद्धतीने शोधून काढली आहे ते तर तुम्ही कशी काढली आहे मी खास नोट तुमच्यासमोर दाखवत आहे बघा ओपनिंग बॅलन्स नवीन परचेसेस टोटल आली त्याच्यातून क्लोजिंग स्टॉक होता बुकचा तो म्हणजेच एकतीस तीन ती तारखेचा हा आउटरला येणार आहे लिहिण्या लिहावा लागणार आहे आठ लाख किंवा आपण लिहिला आहे तर तो वजा करा आणि मग आपल्याला मिळेल डिप्रिसिएशनची व्हॅल्यू आणि लक्षात सेम बुक्स आणि फर्निचरवरची सेम ॲडजस्टमेंट आहे काहीही बदल नाही आहे त्यामध्ये सेम प्रोसेस तर अशा प्रकारे आपण ही ॲडजस्टमेंट सोडवलेली आहे डिप्रिसिएशन या ठिकाणी आपल्याला आउटर व्हॅल्यू ऑलरेडीज दिलेली असल्या पद्ध असलेली आहे दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला डिप्रिशिएशन कसं शोधायचं आहे मी तुम्हाला मी नोटद्वारे काढून दाखवलेलं आहे त्यानंतर आपण सरप्लस की डिपिसिटची नोट काढतो तर तीही या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे हे उदाहरण पूर्ण आपलं झालेलं आहे पुढील उदाहरण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ